6 डिसेंबरपर्यंत सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा MIM जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा इशारा. पालकमंत्र्यांवर डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी डागली तोफ. आज मिरजेतील तसेच ग्रामीण भागातील विविध समस्यांबाबत AIMIM पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची पत्रकार परिषद होते. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यावर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर डागती तलवार टाकली. या पत्रकार परिषदेत बोलत असताना जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी विविध मुद्दे मांडले. त्यामध्ये मिरज तालुक्यातील मालगाव येथील गट नंबर 2243 ही जमीन लेपर्सी कुष्ठरोगी यांच्यासाठी राखीव होती. ती दास बहुउद्देशीय संस्थेला दिली तरी त्यातील 59 गुंठे जागा शिल्लक आहे. त्या जागेत लवकरात लवकर 50 कुष्ठरोगी कुटुंबाचे पुनर्वसन करावे. आरगेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि अभिवादन भूमीचे काम 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे. अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार. तसेच ज्यांनी टक्केवारीचा बाजार मांडला आहे आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल व्हावे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या झालेल्या कामाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आणि दोन्ही कामाच्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी द्यावेत. मिरजेतील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. लवकरात लवकर रस्ते करण्यासाठी आदेश द्यावेत. तसेच ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाला लागून महापालिकेची ओपन स्पेस जागा आहे त्याला कंपाऊंड करण्यासाठी दलित वस्तीचा निधी वापरला आहे आणि ती जागा शाळेसाठी वापरली जात आहे ती न वापरता महापालिकेच्या ताब्यात द्यावी. तसेच सांगली जिल्ह्यातील 377 पोलीस कर्मचाऱ्यांचा 6वा वेतन आयोगाची स्तर 2 अंतर्गत थकबाकी 8 कोटी रुपये ही 20 ऑक्टोबरपर्यंत जमा करावेत. तर वरील सर्व मागण्या पालकमंत्र्यांनी 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण केल्या नाहीत तर 6 डिसेंबरला पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा MIMचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे. पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं आयोजित प्रेसमध्ये या मिरज विधानसभा मतदारसंघातील अनेक मुद्दे आपण पत्रकार बांधवांसमोर आज मांडलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मालगाव येथील जी दास बहुउद्देशीय संस्थेला जी काही जमीन त्यांनी मिळवलेली आहे सुरेशभाऊ खाडेंनी, त्या जमिनी व्यतिरिक्त अजून 59 गुंठे जागा तिथे शिल्लक आहे आणि मिरजेतल्या इंद्रानगर कुष्ठरोगी वसाहतीचं पुनर्वसन त्या राहिलेल्या 59 गुंठे जागेमध्ये होण्याची मागणी आपण आज या प्रेसच्या माध्यमातून केलेली आहे. तसेच आरग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि जेथे आहेत त्या अभिवादन भूमीचं काम ज्या ठेकेदारांनी टक्केवारीचा बाजार करणाऱ्यांनी बंद पाडलेलं आहे, अर्धवट ठेवलेलं आहे, ते काम 6 डिसेंबरपर्यंत जर पूर्ण केलं नाही तर या विद्यमान पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेंच्या घरासमोर 6 डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा आज आम्ही इशारा देतोय. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं मिरजेमध्ये एकुलते एक स्टेडियम आहे, त्या स्टेडियमची सुद्धा दुरावस्था झालेली आहे. 3-4 कोटी फंड दिला म्हणून सांगितलं पण ते काम अजूनसुद्धा अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे त्या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या स्टेडियमच्या ठेकेदारावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण आज केलेली आहे. तसेच मिरज शहरातल्या अंतर्गत रस्त्यांची चाळण झालेली आहे, कुठलीही निविदा वगैरे ही प्रोसेस न राबवता तात्काळ मिरज शहरातले अंतर्गत रस्ते पहिला करण्यासाठी पालकमंत्र्यांनी आदेश देण्यासंदर्भात आपण मागणी केली आहे. तसेच वार्ड क्रमांक 3 ज्ञान प्रबोधनी विद्यालय जे मोहन वनकंडेचं आहे त्याला लागून ओपन स्पेस जागा महापालिकेची आहे, त्याला दलित वस्तीचा फंड वापरून 23 लाख खर्च करून कंपाऊंड भिंत बांधून ती जागा स्वतःच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी मोहन वनकंडे वापरत आहेत, त्यामुळे ती जागा त्यांनी न वापरता तात्काळ महापालिकेकडे सुपूर्द करावी व तिथल्या नागरिकांना तो ओपन स्पेस वापरण्यासाठी मिळावा अशा पद्धतीची आपण मागणी केली आहे. त्यानंतर या सांगली जिल्ह्यातल्या 377 पोलीस कर्मचाऱ्यांची 6व्या वेतन आयोगाची स्तर 2 अंतर्गतची थकबाकी 8 कोटी रुपये सांगली ट्रेझरी ऑफिसला पडून आहे, ती थकबाकी तात्काळ या 377 सांगली जिल्ह्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी द्यावेत अशा पद्धतीची मी आज मागणी करतो. आणि मिरज मालगाव जो रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू होणार आहे त्या रस्त्याच्या लगत असणाऱ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन पहिला करून त्या रस्त्याचं काम मग करावं अशा पद्धतीची मागणी आपण आज MIM पक्षाच्या वतीनं करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये आपण जे आज मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यासाठी आपण 6 डिसेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे. यातल्या मागण्या जर 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत तर 6 डिसेंबरपासून या मिरज विधानसभा मतदारसंघांमध्ये तीव्र आंदोलन आणि तीव्र लढा उभारला जाणार अशा पद्धतीचा मी इशारा देतो.